जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अजिंक्य तुम्ही आधी घरात चला बघू. एवढा मोठा पराक्रम गाजवून आऊ मरणाचं दारात न तुम्ही परत आलाय. आणि हे बघा एक देणार ठेवा. आता काय मी तुम्हाला परत आर्मीत जाऊन देत नसती बघा. तुमची मुलाखत हवी होती. धन्यवाद पण मला मुलाखत द्यायला अलाउड नाही. मग आता एक्सक्यूज मी कॅन आय. अजिंक्य फौजी आपल्या छातीची ढाल करून तिथे उभे होते. त्यांनी घेतली बंदूक धार 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 सगळे अतिरेकी मारून टाकले. मिशन कसं झालं वगैरे काय माहितीये तुम्हाला? सगळंच माहितीये. मी तुम्हाला सगळंच सांगतो ना. त्यांचं काय झालं हे आहो. थांबा तुम्ही. मी भरवते घ्या. अरखा बायको एवढी सेवा करती पुण्यवान आहेस का तू? आता बरं वाटतं बशीतले. म्हणजे कधी एकदा तुझ्या खुशीत येतोय मी असं झालं होतं मला. आणि किती झालं ना बायकोही बायको असती. त्याला त्यांच्या हातनं काय बी करता येत नाही. जखम भरल की मग. पण हातात पहिल्यासारखी ताकद राहिली याची गॅरंटी आहे का? अजिंक्य समोर नसताना बोलणं सोपं होत. पण आता रोज त्यांना समोर बघशील ना तेव्हा तुला परिस्थिती कळेल. घरातल्या अजिंक्यांशी बोलणार होते ना. कधी बोलणार आहे? आज तरी सांगायचं ना असं ठरलंय ना. अगं पण घरातले आज नाही उद्या अजिंक्यशी बोलणारच आहेत. पण तू असं किती वेळ अडून ठेवणार आहेस? की अजिंक्य आता एवढा मोठा पराक्रम करून आलेत आणि आता त्यांनी परत आर्मीत जावं अशी तुझी आणि त्यांची दोघांची भी इच्छा आहे. पण आपल्या घरातले असं नाही होऊन देणार अगं. तुझ्या मनात जे काय असेल ना ते आमच्या संग मन मोकळीपणाने बोलून टाक. उगाच घरच्यांच्या प्रेशर खाली येऊन होला हो मिसळू नका. मला असं वाटतंय मी यांना आधीच कल्पना देऊन ठेवते घरातल्यांच्या मनात काय आहे तिच्याबद्दल. म्हणजे कसं त्यांना असं धक्का बसणार नाही ना. सॉरी मिसेस फौजी. सॉरी म्हणे. आधी विचार करता येत नाही तुम्हाला कसला गेला त्याच्या बरोबर. तुम्ही काय लहान आहे वय आता. त्या रावल्याचा एक मेंदू त्याच्या गुडघ्यात आहे पण तुम्हाला कळ ना वय. आणि किती वेळा फोन केला तरी बी लवकर येणं झालाय. अगं ऐकून घे की अजिबात काय ऐकून घ्यायचं नाही मला तुमचं. आणि कारण तर अजिबातच देऊ नका. हे बघा तुम्हाला अजून बरं वाटत नाही हे विसरू नका तुम्ही. अजून तुम्ही पूर्णपणे बरे झाले नाही. हो हो ऐकून तरी घे की आधी. अगं आम्ही तर शूटिंगच्या इथं होतो तिथं फोन घेता येत नव्हता म्हणून उचलला नाही. आणि हाय मी एकदम व्यवस्थित आणि औषधं घेतलेत मी वेळेवर. तू एवढी का फोन करत होतीस? काय होतं एवढं महत्वाचं? ते माझं एक काम होत. कसलं काम? अगं सांग की काय झालं शिथले. काय नाही तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावं असंच वाटतंय मला. एवढंच वय. अगं मी होणारच आहे की मध्ये. आणि कशाला काळजी करतेस तू? अहो नाही तस नाही. ते मला जरा शिथले. स्पष्ट बोल काय झाले. अहो घरात सगळ्यांना म्हणजे मामा मामी जीजी सगळ्यांना असं वाटतंय की तुमचा हात होईल बरा
सगळं नीट होईल. पण तशी जखम लई मोठी आहे ना, तर पुढं जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो की? असं कसं त्रास होईल, रिकवर होण्यासाठीच घरी आलो ना मी. आणि परत कशाला काय होतंय मला? मला कळना झालंय मला काय बोलायचंय ते. आता आहे का तू स्पष्ट काय बोलणार म्हणलं कसं कळलं? इकडचं तिकडचं काहीतरी बोलतीस. काय झालं, कोण काय बोललंय का तुला? बर मी तुम्हाला नीट सांगते काय आहे ते. आपल्या घरातल्यांचं असं मत पडलंय की शीतल काय ग काय हे आता आले तर जरा बोलत होते त्यांच्याशी. आजा जा बघू आत, पैसे हात पाय धुवून घे, आताच तू बाहेर नार आहेस ना, जा जरा पाय पाणी घे जा. शीतले आपण नंतर बोलू. शीतले काय ग, मला वाटत होत की तू आगाऊपणा करणार नाहीस, पण कुठलं काय. आता आजल तू असं सांगणार होतीस ना की आम्हालाच असं वाटतंय ते नारमीत परत जाऊ नये म्हणून. अहो नाही जीजी, नाही ते मी त्यांना आपलं सहजच गपता उगस खोट बोलू नकोस. आता मी काय सांगते ते नीट ऐक. आता आजाला जितक्या लवकर सांगता येईल तितक्या लवकर आपण त्याला सांगितलं पाहिजे. आणि आम्हाला बी पटलंय, पण आता आजानं परत जायचं नाही हे तूच आजाला सांगायचंस. मी आजच मावशीला सांगून आलो, म्हणलं मी लवकरात लवकर बरं होऊन परत जाणार आहे. कारण अजून मी आणि विकन जे स्वप्न बघितलं होतं ना ते पूर्ण नाही झालं. पण ते परत पहिल्यासारखं आर्मीत काम करू शकतात का? त्यांना आर्मी सोडावी लागल. तो फिजिकली फिट असला ना तरच त्याला फ्रंटवर जात आहे. आणि आता जेव्हा मी परत जाईन ना तेव्हा नव्या दमानं फौज मध्ये काम करीन. आणि तो जर का फिजिकली फिट नसला बॉर्डरवर जात आहे. आपल्या पुढे येणारे दिवस काय घेऊन येणार आहेत माहित नाही मला. आता काय करता तुम्ही? आता मी नऊवारी रेडी टू वेअर नऊवारी साडी बनवतो. आणि आमची स्पेशालिटी म्हणजे आम्ही विदाउट कटिंग साडी स्टिच करतो. म्हणजे ती नंतर ओपन केली तर पूर्ण साडी आहे तशी मिळते. सर्व सांभाळत असताना मुलीकडे थोडं दुर्लक्ष झालं असं ती समजते मला, असं मी समजून तिच्याशी वागत होते. पण मी तिला वेळ देत नव्हते, मी घरातच होते त्यावेळी. आता ती बिझी झाली आहे पण तिला माझ्यासाठी वेळ. कहाणी मी ट्विस्ट. राधिकाला वागवतोय, तिला चार चौघात अपमानित करतोय. तू मार मला, मार ना, मार. नाही शिक्षा झालीच पाहिजे. अगं मम्मा इथे घरी काय सॉलिड गोष्ट घडली माहितीये तुला? म्हणजे काय झालं काय? अगं काही नाही, त्यांनी ना राधिकाच्या रूम मध्ये जाऊन एकदम ओरडाओरडी केली तिच्यावर आणि तिला मारलं पण खूप. म्हटलं होत ना तो तुझ्यासाठी काहीही करू शकतो. आज त्यांनी राधिकावर हात उचललाय, उद्या राधिकाची 300 करोडची प्रॉपर्टी तो तुझ्या नावावर करू शकतो. आयन डबा उघडला तर हात मोठे मोठे भाताचे गोळे होते ना, हे असे माणसांचे डोळे बाहेर इल्यावर दिसतात ना तसे मोठे. भाऊजी काय आया, कोणी आणून ठेवलेला? ही अणूची लागणार नाही, लोचटा घुसता घरात, अन्न खाऊक देऊची नाही तुमका. ही घरात असल्याला नाही साकारतली. आम्ही दक्षिण प्रांताची जबाबदारी अशा व्यक्तीकडे सोपवत आहोत ज्यांच्या मध्ये त्याग पराक्रम स्वामीनिष्ठा ओतप्रोध भरली आहे. बोला शंभुराज, हे आता बोला. म्हणजे आम्ही हत्तीवरन साखऱ्या वाटायला रिकामा. ते म्हणजे हरजीराजे महाडी. तूच मला आईसाहेबांना फोन करून पिन मारायला सांगितलं ती ईशा ऑफिस मध्ये येणं गरजेचं आहे. मगच तुझ्या प्लॅनचा पहिला अध्याय सुरू होईल ना, मग चिडून असं का बोललास तू? घाबरली असेल ना.
मला असं वाटतं ती ऑफिसला येणार नाही विक्रांत. ती ऑफिसला येणार, बघशील तू. सर मी नाही येते ऑफिसला. हे बघा गावकरी हो, आचारसंहिता नसती की नाही तर पाणी मी फुकट वाटला असत. 5 रुपयात शुद्ध फिल्टर केलेलं पाणी मिळतंय तुम्हाला, ते तुम्ही इकत घ्या. प्रत्येक घरातनं जर का 20 रुपये घेतले तर गावात 200 घर आहेत, 200 घरांचे झाले 4000 आणि असे महिन्याचे झाले 1,80,000 रुपये. हो, याच्या निम्यात तर टाकी दुरुस्त होईल. दुरुस्त कशी करणार आचारसंहिता? नाही, मी काहीतरी उपाय काढणार म्हणजे काढणारच.